नमस्कार, माझे नाव श्रीराजित आवळे, इयत्ता तिसरी। माझ्या शाळेत नाव केंद्रीय प्राथमिक शाळा विद्या मंदिर बांबोडे। हिरे मानके सोने उदरा जे जयकार करा, हिरे मानके सोने उदरा जे जयकार करा। जे राजेशी शाहू तुझला मानाचा मुजरा, जे राजेशी शाहू तुझला मानाचा मुजरा। अध्यक्ष माशे पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांच्याविषयी जे काही चार सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय हा रयतेचा सुखाचा राजमंत्र घेऊन 28 वर्ष राज्यकारभार करणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतिकारक छत्रपती शाहू महाराज यांना आणि त्यांच्या कार्याला प्रथम अभिवादन। छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागलगावी घटके घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव होते यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव होते जयसिंगवड, त्यांच्या आईचे नाव होते राधाबाई। यशवंत यांना आनंदीबाईंनी दत्तक घेतले, तसे शाहू असे नामकरण केले। मागासलेल्या लोकांसाठी 50% आरक्षण तरतूद केली। त्या काळी धर्माच्या नावावर देवावर मुले मुली वाहण्यास त्यांनी वाईट पद्धत बंद केली। शाहूंनी 1919 रोजी सर्वांना मोफत सक्तीचे शिक्षण सुरू केले। प्रत्येक खेड्यातील मंदिरात प्राथमिक शाळा सुरू केल्या। तसेच त्यांनी कोल्हापुरातल्या कारखानदारांचा पाया रचला। तसेच त्यांनी कृषी क्षेत्रावरही भर दिला। त्यांनी शॉमिलची स्थापना केली। संगीत व नाट्यकलेच्या जोपासण्यासाठी त्यांनी भव्य पॅलेस व थिएटर बांधले। छत्रपती शाहू महाराज यांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली। अशा या राजाचे 6 मे 1922 रोजी वयाच्या 48व्या वर्षी मुंबई ते निधन झाले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।